तरी संन्यास भाई ना मग दुसरं गाणं लावलं त्याने मेरे सपन की राणी माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने नाट्यकन बीपी येत नाही एकटाच हसतो घरी गेला त्यांनी डॉक्टर कडे जायचं नाही ते पैसे मला देऊन टाकायचे पण पाया पण सांगतो ही कीर्तन थोडीशी वाईट आहेत कानाला पण गरजी है की नाही बोला आज आपण हे अर्जुन नावाच्या बाळाच्या अभिष्ट चिंतनाला सगळे देवाकडे मागू त्यांच्या सगळ्या कुटुंबाला आजोबा आजीला आई वडिलांना मामा मावश्यांना उदंड आयुष्याला मध्ये हेच देवाकडे मागायचं कारण हे इंद्रिकेचं कीर्तन हे कधी खोटं नाही ठरणार मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे आज बोलतो ते कायम खरं आहे मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराला याजाने पैसे दिले मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन गेला मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही निम्मे बाप मोकळे केले मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला खचेरीत खिचीन खेचो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण ए मी 10 वर्षापूर्वी म्हणतो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताची नाती संपती संपली मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापांचे हाल आज प्रत्येक घरात त्याचे सांगा मला याच्यातल्या नोकरी करता नोकरी मिळणार नाही तेव्हा म्हणत होतो मी डीएड आपाप बंद पडले आणि बंद करायची गरज नाही पडली आणि तीच अवस्था यावर्षी कोणाची झाली माहिती ना डिप्लोमा तुमच्या धायक कोणी डिप्लोमा झाली का नाही अवस्था डिप्लोमा बंद व्हायची वेळ आली का नाही असंच म्हणा डीएड कुणीही बंद केले नाही त्यांची तेच झाले अजून आता फक्त शेतकरी आत्महत्या करतात अजून 2 वर्षानं 2 माणसं आत्महत्या करतील एक डीएड वाली मंडळी आता नोकरी नाही छोकरी नाही छोकरी नाही भाकरी नाही भाकरी नाही मेल्याशिवाय पर्याय आता उगत महाराज आपल्या बापानं झोपायवरती जागा ठुली दा गुंटे घवेने जमीन ठुली नाही तर आपली आपला मुक्काम कोण असत देवळात आणि म्हाताऱ्या माणसाला सांगतो पाया पडतो घेऊ मी तुमच्या मुलासारखं आहे मी मरण ना हे मरणार नाही 5-25 वर्ष तुम्हाला आपली आठवण येईल म्हातारी माणसं तुमचं नाव उतार्यावर राहू द्या माझं आहे का जाऊ द्या मला नालायक म्हणा पण नाव उतार्यावर राहू द्या जर तुम्ही सगळा उतारा काढून दिला ना मुक्काम देवळात आणि म्हातारा देवळात मेलो सुनबाई म्हणती त्यांना मोक्ष मिळाला पुढे मेले म्हातारी माणसं झोपताना असं झोपत जा आता याला मोकळं ठेवत नका जाऊ याला जपा हा जाऊ शकतो याला कापून नेतील पोरं कापून डायरेक्ट त्याला डगे देतील गट नंबर 13 ए ब्रे 10 वर्षाच्या आत शेतकऱ्यानंतर डीएड वाले आत्महत्या करणार ए अजून फोटोग्राफर वर वेळेला त्याच कारण सांगतो ऐका तुम्हाला प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे कॅमेऱ्यामध्ये वाल्यांची किंमत कमी झाली का वाढली कमी झाली परिणामी आता फोटो कशावर काढतात लोक पहिली एक गोष्ट आणि जे लोक लग्नांमध्ये फोटो काढून घेतात फोटोवाल्या
त्यांची पैसे दिली नाही. नुसतं आजमून घेतात सरळ होय वाकडा होय पापड आणि आल्बम तयार झाला का पुरीच बापून जातो फोटोचे नाही कव्हरचे तर ते फोटोग्राफरचे सगळ्यात जास्त पैसे कुठते लोक त्यामुळे त्या बिचाऱ्यांवर वाईट दिवस येणार. आणि आता 2 वर्षात 5 गोष्टी घडणारे लिहून घ्या, नाही घडलं तर मला दिसल तिथं मागच्या खोट्या ठरल्या. आता 2 वर्षात 5 गोष्टी घडणारे. 1, दहावे बिवे बंद होणार. 10वा श्राद्ध बंद होणार. 10वा उक्ता द्यानं लोक बामणाला पॅकेज कावळा आहे तुझा. 2 तू शिजव चमन तुझकर तुला तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कॉल ठाकूर येणार नाही येणार नाही बोलत का येणार नाही येणार. दुसरं वाक्य घडणार आहे 2 वर्षात. लय बारीक आहे का? घरात माणसं राहणार नाहीत. का? प्रत्येकाला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, मुलगा बाहेर आहे. घरात माणसं कुठे? 6 खोल्यात 2 माणसं. म्हातारी आजारी पडली तर म्हाताऱ्या दवा खाण्यात देतो, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हाताऱ्या बायकोच्या डोक्यावर मिठाच्या पट्ट्यात होतो. 2 माणसं घ्या. बायको लोक आई म्हातारी लोकांना विचारते रविवार कधी आहे. का? माझ्या पोरांना मला लुगडं नाही घेऊ, पैसे नाही देऊ, पण एक रविवार त्यांना येऊन मला भेटावा एवढी अपेक्षा आहे. त्यानं किती इस्टेट जरी कमावली ना तर माझ्या स्थानातल्या दुधाचा एक थेंब तो कमवू शकत नाही. त्याला 3 रविवार गेले सवड कुठे. 1 रविवार सासरीची बायपास होती, दुसऱ्या रविवारी थोरली मिळवणी बाळातपणा लागते, तिसऱ्या रविवारी धाकटी मिळवणी परीक्षेला गेली तिला सापडून आणाय गेली, मग तिला निकालच घेऊन येते ना काय याला दूध पाडणारे आईकडे पाहायला वेळ नाही. संध्याकाळची वेळ होती, आई शेतातून आली, आईनं चुलीला पाय लावले, लुगड्याचा पदर पावसाने भिजला म्हणून शेकवला. काय बोलायचंय महाराज तुम्हाला? आईनं डब्यात हात घातला आणि चहा प्यावा म्हणून साखर पाहिली, आणि पोरग पळत आले. आईनं म्हणलं आहे मी पास झालो. आईनं डब्यातली मोठी भर साखर काढली, पोराच्या तोंडात घातली. आईचं घर पोराच्या गाण्याला लागलं, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या पोराच्या गाण्यावर खाली गाणी गाणं, आणि आईनं पोराचा टपटप्पा मुका घेतला. आईच्या गालावर पोराच्या गालावर आईच्या डोळ्यातली ओघळ खाली गाला नाही. बोलायची पैशाची किंमत किती? बोला गणपती हो. पांढरी केस खाली गाली म्हणजे माणसं सुधरत नाही, उभ्यानं जेवली म्हणजे माणसं सुधरत नाही, भारी मोबाईल घेतली म्हणजे माणसं सुधरत नाही, संसार चांगला केला तर माणसं सुधारली. पोरग पळत आलं, आईला म्हणलं मी 5 झालो. आईने साखर पोराच्या तोंडात घातली, पण पोरग म्हणलं आई मी नुसता 5 नाही झालो, मी नोकरीला लागलो आहे. आई नोकरीला लागलो मी. आईने संध्याकाळी पोरग झोपल्यावर पोराचा शर्ट काढला बरा आणि दगडावर खायला काढला. त्या आईच्या डोळ्यातल्या पाण्याने दगड ओला झाला. इतकी रडली आई रडली, आणि आईनं पोरग झोपल्यावर कानात सपळ केला. कानातलं स्वतःच्या काचेवर मोठलं, आणि आई सकाळी पोरला म्हणते कोलगेट घे, मडेल घे, टॉयल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडी ने गोदडी. पोरग म्हणलं मी नोकरीला लागलो, मला गोदडी कशा? आमची आई म्हणते गोणीत घातली गोदडी, स्टँडवर आली, एसटीतून माणसं उतरली, आमची आई एसटीत चालली. आईनं पोरांच्या पाठीवर गोदडी दिली आणि दरवाज्याजवळ उभी राहिली. कंडक्टर आला आणि त्यानं बेल मारली, गाडी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला.
शेतातला बाण फुटला होता तसं आईच्या डोळ्यातला बाण फुटलं. आई बर एसटी निघून गेली, आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे, पत्र आहे. माझ्या भाऊच आहे, अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईनं पैसे हातात घेतली, पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होत, त्रितुरुपायच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली आई, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाई, दादांची काळजी घे गाई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ ऐक. सगळ्यांचं राहिलं गाई तुला, सगळ्यांचं राहिलं आई, सगळ्यांचं राहिलं गाई तुला, सगळ्यांचं राहिलं आई. मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आणि गाडीत की माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली नाही. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली, आई मी सोडून पाहिली, पण आई तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली ग आई, तुम्हाला चटणी दिली नाही ग आई, तुम्हाला चटणी दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दरापाशी पडा घाला आणि पोस्ट म्हणजे पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावी आणि पुष्ट म्हणजे पत्राला घडी घालून आईला म्हणावं सुखी आहे ना. मग का रडत आहे आईनं म्हणावं, सुखी म्हणून रडत नाही, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो याला आई म्हणतात. तिचा 9वीचा पोऱ्या क्वार्टर पेतो, तिचा 12वीचा पोऱ्या बलात्कार करतो आणि तिचा कॉलेजला जाणारा पोरगा पुरगी पळून नेतो. आई वांजही राहिली असती तर काय वाईट, प्रश्नचिन्ह आहे. तिसरी गोष्ट घडणार आहे, शाळेत जातो करतो कितीला सेमीला का मराठी मिडीयमला? हा सियारा मराठी मिडीयम सर. इला तू इंग्लिश मिडीयमला ना? हा लगेच लक्ष देतो. मी कसं ओळख, मी नुसता समोर माणूस पाहिला ना, हे बिवडो बिवडो एका मिनिटं सांग, हे पितय का त्याची केलं सांगणार बसला पाहिजे आपल्या पोरा. मी सांगणार अरे पकार आहे, तू इंग्लिश मिडीयमला? हा हा मराठी मिडीयमला. त्याच काल गेली सांगा त्याला, मराठी मिडीयमचे पोरं फ्रेश असतात, रिलॅक्स. तू मराठी मिडीयमला? हा लगेच लक्ष देत. तू हसायचं नाही काय नाही, जागतिक लोड म्हणजे इंग्लिश. कधी त्यांच्या गालावर हसू नाही, कधी काय नाही, काही टेन्शन नाही. मराठी मीडियम म्हणजे फ्रेश, नापास होत नाही आणि काही आदत पाहिजे असं काही. रिलॅक्स. आठवड्यात बापाच्या बायको स्टिंबटी मग म्हणतात काय म्हणते रे बापाच्या बायको? तुमचे दाख रेकडे करेक्ट. बापाच्या बायकोला काय म्हणतात? बरोबर सांगितलं होतं त्यालाही, बरोबर सांगितलं होतं. बापाच्या बायकोला काय म्हणतात? आणि बापाच्या आई बहिणीला? आत्या. आणि आईच्या बहिणीला? नाही तिने आहे ते पटकन जमत मावशी. आणि मावशी राहिलं जिकडे येईल तिकडे फुल तुटलाय. हे शिकवावं लागेल पोरांना.